कार्यकर्त्यांचा आग्रह, तुम्ही निवडणूक लढवावी, तुम्ही म्हणताय की विचार करू, चेहरा अजून समोर येत नाही तुमच्या गटाकडून. कार्यकर्त्यांचं तुम्ही ऐकलं तर भविष्यात गुरु वर्सेस शिष्य अशी लढत होऊ शकते. तुम्ही पराभूत कराल का ते तुम्हाला परवडतं. की आमचे पक्षच वेगळे आहेत, पण जयपूरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्यमान आमदारांनी हजेरी लावली असा संभ्रम गेलाय की राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेवकर हे एकच आहेत. आम्ही होतो ना एकत्र. विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्याच्या 7 तारखेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा वसमतमध्ये मेळावा आयोजित केलाय. आपल्यासोबत स्वतः जयप्रकाश दांडेगावकर आहेत, शरद पवार गटाचे सर्वेसर्वा. सर, 7 तारखेला मेळावा आहे, कोणत्या अनुषंगाने आणि काय ठरणार आहे मेळाव्यात? मेळावा यासाठी आयोजित केलाय की पक्षफुटीनंतर तशी व्यापक बैठक झाली नाही, चर्चा अनेक झाल्यात. मागच्या 1 महिन्यापासून मला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रह करतायत की तुम्ही निवडणूक लढवा. शेवटी आघाडी आहे, जागा राष्ट्रवादीला जाऊ शकते, सेनेला जाऊ शकते, काँग्रेसला जाऊ शकते, पण राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याचा आग्रह असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी एकदा पुन्हा पक्षाच्या विभाजनानंतर फुटीनंतर कोण पक्षासोबत आहेत हे सगळं बघण्यासाठी आम्ही बुधवारी मेळावा ठेवलेला आहे. त्याचसोबत जयंत पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघत आहेत, त्या दौऱ्याची सुद्धा कल्पना देण्यासाठी हा मेळावा ठेवलेला आहे. वसमतचं नाव भारतभर गेले, तुम्हाला द लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आहे, सत्कार देखील झालाय जयपूरमध्ये तुमचा, काय वाटतं, अभिमानास्पद गोष्ट आहे वसमतसाठी? निश्चित, मला वसमतवाल्यांनी भारताची ओळख करून दिली, वसमतची ही ओळख करून दिली आणि माझंही नाव भारतभर पसरवलं, त्याच्यामुळे मी तमाम वसमतच्या जनतेचा मनापासून आभारी आहे की त्यांनी मला आमदार म्हणून ओळख दिली, त्यांनी मला साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून ओळख केली आणि त्यातूनच मी मंत्री होऊ शकलो. तसंच साखर कारखान्याच्या राज्य संघाचा, दिल्ली संघाचा, आयझेकचा अध्यक्ष होऊ शकलो आणि हे पारितोषिक सुद्धा माझा सन्मान नाही तर माझ्या सगळ्या वसमतच्या जनतेचा सन्मान आहे असं मी समजतो. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तुम्ही निवडणूक लढवावी, तुम्ही म्हणताय की विचार करू, चेहरा अजून समोर येत नाही तुमच्या गटाकडून? नाही, कार्यकर्त्याचा आग्रह आहे, या 1 महिन्यात तर त्याची चर्चा कायम चालू आहे. तर ज्या कार्यकर्त्यांनी मला इतके दिवस मोठं केलंय त्या कार्यकर्त्यांचा आग्रहच असेल तर एखाद्या वेळेस मनात असो नसो, कधी कायम नेत्याचंच ऐकावं कार्यकर्त्याने असं नाही, कधी नेत्याला सुद्धा कार्यकर्त्याचं ऐकावं लागतं. बरं, कार्यकर्त्यांचं तुम्ही ऐकलं तर भविष्यात गुरु वर्सेस शिष्य अशी लढत होऊ शकते, तुम्ही पराभूत कराल का ते तुम्हाला पराभूत करते? तर मला गुरु शिष्य माहीत नाही, एका पक्षात असलो तर मग कार्यकर्ता गुरु शिष्य, आता आमचे पक्षच वेगळे आहेत, त्यामुळे आता ती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. तुम्ही म्हणताय की आमचे पक्षच वेगळे आहेत, पण जयपूरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्यमान आमदारांनी हजेरी लावली असा संभ्रम गेलाय की राजू नवघरे आणि जयप्रकाश दांडेवकर हे एकच आहेत. नाही, आम्ही होतो ना एकत्र, आणि जयपूरला त्यांनी येण्यात काय नवीन आहे, ते कारखान्याचे संचालक आहे, सगळं संचालक मंडळच आलं होतं. पण एरवी आपण पाहतो की एखादा फोटो काढताना कार्यकर्ते म्हणतात आमदार साहेब समोर, आपण आमदार साहेब मागे दडलेले दिसतात आपल्याला. नाही नाही, तो कुठेतरी बोलताना फोटो काढलेला आहे, त्याच तसे दिसले असतील, मुद्दाम त्या कार्यक्रमासाठी आले होते ते. म्हणजे कार्यकर्त्याच्या आग्रहानुसार आता तुम्ही विधानसभेसाठी तयारीला लागलात, ऑटो देखील फिरतायत, तुमचे प्रचार देखील होत आहेत सध्या मेळाव्याचे, तुमच्या नावाचा फोटो. नाही, आता कार्यकर्ते तयारीला लागले असतील तर मला माहित नाही, मी उद्या सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेणार आणि त्याच्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. नक्कीच, आपण पाहू शकतो हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर आणि 7 तारखेला होणाऱ्या मेळाव्यानंतर जयप्रकाश दांडेगावकर हे निर्णय घेणार आहेत असं आपल्याला त्यांनी सांगितले. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.